गंगापूर तालुक्यामधील माळी वडगाव येथील आरोग्य उपकेंद्रामधील आरोग्य सेविका कनुजिया यांचा मनमानी कारभार सुरू असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कनुजिया यांची बदली करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. मध्ये येत असेल तुम्हाला काय अडचण येतात इथे? आम्हाला दवाखाना कायमचा उघडा पाहिजे, असं बंद पाहिजेच नाही. कारण आमच्या माग दुखणं लेकर आमच्या माग तरी आमचे आम्ही ना इकत गोळ्या आणून पोराला देतो. विकत गोळ्या आणतात? ही विकत गोळ्या आणायचं कोण सांगतं? इकत आम्ही आता जाऊन आमचं इथं बंद असलं काय करणार? दवाखाना बंद असल्या कारणाने तुम्हाला विकत मिळते आणून दवाखाना. गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथील आरोग्य उपकेंद्रात सावळा गोंधळ सुरू असून उपकेंद्रात वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तसेच औषधी या ठिकाणी उपलब्ध नाही. याचबरोबर आरोग्य सेवक आणि या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी आणि सिस्टर हे कायम राहत नाही. रात्री बेरात्री रुग्ण आल्यास या ठिकाणी कर्मचारी नसल्याने रुग्णांना लासूर, गंगापूर किंवा औरंगाबाद शहराकडे धाव घ्यावी लागते. यामुळे रुग्णांच्या आरोग्याची देखील हेळसांड होते. दवाखाना किती दिवसापासून बंद आहे? आता याला गण 15 दिवस झाले, महिना होता आला. येते का ते मॅडम? इथे सिस्टर कोण, त्यांचं नाव काय? त्यांचं नाव नाही सांगते. कोण सांगते ना? मी आम्हालाच नाही जाऊ, त्यांना काय सांगते? केव्हा येतात त्या? ते देशांची येते मॅडम, ते येतच नाही. येतच नाही? तुम्हाला इथे काय अडचण येत? अडचण दुखणं, थंडी, ताप येते. आम्हाला गोळ्या नको इथं. ही मॅडम आहे मला दुकानात मेडिकल मधून गोळ्या देते. ही मॅडम तिला गोळ्या सुद्धा देत नाही. याबाबत गेल्या वर्षी 1 मे 2016 रोजी ग्रामसभेत येथील कार्यरत असलेल्या कनोजिया यांची बदली करण्याबाबत ठराव क्रमांक 7 नुसार बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी सुचवले होते आणि ग्रामसभेत बहुमताने कनोजिया यांच्या बदलीचा ठराव संमत करण्यात आला होता. मात्र अद्यापही बदलीचे अध्यादेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काढलेला नाही. इथे डिलिव्हरी होत नाही का? डिलिव्हरी होते ना. त्या दोन सिस्टर आहे, गाडेकर कनुजा. त्या गाडेकर मॅडमची बदली झालेली आहे, त्यांना ऑर्डर अजून मिळाली नाही. ती कॅन्सल व्हावं अशी गाव सगळी महिला मागणी आहे आमची. कनुजा आहे का? येत नाही. काय येत नाही? किती दिवसानंतर? 8 दिवस झाले. सगळ्या गावकऱ्याची मागणी माझी आणि याच्या अगोदर आम्ही सरपंच स्वतः आम्ही जिल्हा परिषदला सुद्धा तक्रार केली आहे. मी त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे जिल्हा परिषद विभागाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचा इशारा येथील गावकऱ्यांनी दिलाय. लासू स्टेशनहून अनिरुद्ध भारद्वाज, AIN News, औरंगाबाद.